नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता पाईपलाईन, शेतातली पाईपलाईन फुटलेली आहे। ह्या पाईप फुटला आहे की जॉईंट लिकेज झालेला आहे हे अजून आपल्याला माहीत नाही आहे। शेतकरी मित्रांनो, मोटर चालू आहे, बघू शकता लिकेज किती मोठा आहे ते। ह्या धारीहून तुम्ही अंदाज लावू शकता शेतकरी मित्रांनो लिकेज किती मोठा आहे। तर आपली अंडरग्राउंड पाईपलाईन आहे शेतकरी मित्रांनो, बघू शकता मोटर पण चालू आहे आणि स्प्रिंकलर पण उडत आहे। बघा लिकेज किती मोठा आहे हे तुम्ही याच्यावर अंदाज लावू शकता। तर आपल्याला लिकेज कशा मदतीने तुम्ही काढायचं आहे हे आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर कुणी सोल्युशन लावून कपलिंग लावून लिकेज काढतो, तर आपल्याला सोल्युशन लावून कपलिंग लावून लिकेज नाही काढायचं आहे, आपल्याला डायरेक्ट सी आय डी जॉईंट फिट करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, सी आय डी जॉईंट कसा फिट करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रत्येक शेतकऱ्यामध्ये हा व्हिडिओ पोचला पाहिजे, ताबडतोब लिकेज निघणार आहोत, 2 तासात लिकेज हा निघतो शेतकरी मित्रांनो। तर आपल्याला सी आय डी जॉईंट कसा असतो का असतो हे आपल्याला ह्या व्हिडिओमधून दिसणार आहेत। तर बघूया, स्टार्ट करूया आपण व्हिडिओ। तर ह्या व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेतकरी मित्रांनो, धन्यवाद। रबर पॅकिंग, शेडी ज्यांची एक रबर पॅकिंग दुसऱ्या साईडला टाकायची शेतकरी मित्रांनो, आणि दुसरी रबर पॅकिंग दुसऱ्या साईडला टाकायची शेतकरी मित्रांनो। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल तो व्यवस्थितपणे टाकायची। हे टाकून झाल्यानंतर तर आपल्याला वायसर फिट करायचे आहे। दोन्ही साईडला वायसर येतं, वायसर व्यवस्थित थोडं ताकदीने टाकावं लागेल शेतकरी मित्रांनो। बघा जास्त काही इजी ताकद लागते शेतकरी मित्रांनो, प्रेस करून टाका लागते, पूर्णपणे लोटून घ्यायचं तिकडं। आणि दुसरं पण वायसर दुसऱ्या साईडला टाकायचं। अशा पद्धतीने आपण दोन्ही वायसर टाकलेले आहे आणि पाईप वरतं करून कॅप लावायची आहे इथे जॉईंट। आणि व्यवस्थित पाईपाला पाईप होता ना, पाईप समोर घ्यायचा मग नंतर तो व्यवस्थितरित्या। बघू शकता सी आय डी जॉईंट, याला काही सोल्युशन लागत नाही शेतकरी मित्रांनो, बिना सोल्युशननं आणि एक थेंब पण पाणी जाणार नाही, फिटोफिट बसतं। आणि ह्या सेंटरला केल्यानंतर दोन्ही वायसर वायसरला अटॅच करत जा आणि वायसर जॉईंट पण समोर ढकलून द्यायचा, तिकडला बी इकडं सरकून द्यायचा आणि फिटोफिट करून घ्यायचा दोन्ही ताकदीने। आणि ताकदी झाल्यानंतर आपल्याला नट फिट करावा लागेल, 4 नट येतात, 4 नट चारही बाजूने चांगले फिट करून घ्यायचे आहे। बघून घ्या व्हिडिओमध्ये, आणि 1 ते 1.5-2 घंट्यात आपला लिकेज दुरुस्त होऊन जातो शेतकरी मित्रांनो। कितीकही मोठा लिकेज असेल तरी याने दुरुस्त होतो। साईडला जर मोठा गड्डा पडलेला असेल 1 इंचचा त्यानं, हे बघा अशा प्रकारे ह्या रॉड आहे, नट आहे मोठा, चारही बाजूने असे 4 नट येतात। अशा पद्धतीने आपण सी आय डी जॉईंट शेतातला
फिट करू शकतो। ज्या शेतकऱ्यांना माहिती नसेल या सी आय डी जॉईनबद्दल, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि आय बटनना क्लिक करावं। प्रथम व्हिडिओ तुम्हाला येईल। एक एक नट असे फिट करत जायचे, टाकल्यानंतर याने चांगले टाईट पाण्याने आपण कसून घ्यायची। व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नक्की आवडेल। कारण की प्रत्येक आपला शेतकरी मित्र सोल्युशन लावून कपलिंग लावून फिट करत असतो। कपलिंग लावताना अंडरग्राउंड पाईपलाईन त्रास जातो, खूप त्रास जातो आणि जास्त खोदावं लागतं शेतकरी मित्रांनो। तर याला जास्त काही खोदावं लागत नाही, जिथे लिकेज असेल तिथे तीन बोटं, तीन किंवा अडीच इंच पाईप कापून घ्यायचा आणि शेड जाईन फिट करून घ्यायचा पाईप वरतं करून हळूहळू। पाईपाला मोड पण नाही पडले, पाईप टिचकला नाही पण पाहिजे, प्लास्टिक पाईप असतो तो कडक। आपण नट बोल्ट फिट केलेले आहेत, बघा एक एक नट फिट केलेले आहे। आणि टाईट करताना क्रॉस दिशेने टाईट करावा, प्रत्येक नट पाण्याने क्रॉस दिशेने टाईट करावा। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, तुम्ही आपली लिकेज किती मोठा होता काय मोठा होता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आहे आणि आपला सी आय डी जॉईन कसा असतो तुम्ही इमेज पण बघितलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आरामशीर 2 तास आरामशीर लागतं शेतकरी मित्रांनो सी आय डी जॉईन फिट करायला, कारण की पाईपलाईन खोदणे, माती काढणे, पाईप कापणे, पाईप सफा करणे, सी आय डी जॉईन फिटणे आरामशीर याला 2 तास लागतो। कारण की खोदायला जास्त वेळ लागतो, 2.5 ते 3 फूट असतं कुठं कुठं पाईपलाईन खोल। एकदा खोदल्यानंतर काही जास्त टाईम नाही लागत सी आय डी जॉईन फिट करायला, 30 मिनटात सी आय डी जॉईन फिट होतो, तुम्ही बघितलंच आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसूनच राहिलं शेतकरी मित्रांनो। अशा पद्धतीने टाईट एकही थेंब पाणी जाणार नाही। मोटर स्प्रिंकलर चालवा, पट पाणी द्या, कोण कशाही प्रकारे लिकेज होणार नाही। अशा प्रकारे आपण आपल्या शेतामधला लिकेज काढू शकतो शेतकरी मित्रांनो। बघा पूर्ण नट क्रॉस पद्धतीने टाईट करायचे आहे। क्रॉस पद्धतीने एकच नट जास्त कसण्यात आला तर तो मनातला जो आपण ब्लॉक टाकलेला आहे प्लॅस्टिक पाईप सी आय डी जॉईनचा छोटा आला तो तळकू शकतो, क्रॅक मारू शकतो, क्रॅक झाल्यानंतर लिकेज होऊ शकतो। स्टेप बाय स्टेप आपल्या क्रॉस पद्धतीने आपण नट कसायचे आहे। खालचा पहिल्यांदा वरचा नट, नंतर खालचा नट, असे क्रॉस पद्धतीने एक सारखे नट आपल्याला कसायचे आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आपली जास्त पाईपलाईन खोल नव्हती, साधारणतः 2 फूट खोल होती, बघू शकता। तिरपट तिरपट कसं हा कसं आता क्रॉसले कसं पूर्ण व्हिडिओ बघजा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आवडेल ह्या सी आय डी जॉईन आपल्या शेतामध्ये लिकेज काढायला। तर लिकेज तो होऊ नये, पण लिकेज काही कारणास्तव होतं, बरेच वर्ष पाईपलाईन झालेल्या याला जॉईन लिकेज होतात आणि पाईप पण तडकतो तिथून, ते त्या कारणाने लिकेज होतो, सोल्युशन निघून जातं। तर माझ्या पाईपलाईनना जवळपास 22 वर्षे झालेली आहेत शेतकरी मित्रांनो,
तर ह्या ह्या लिकेज आपला जॉईंट लिकेज होता. ह्या लिकेजद्वारे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं की आपला ह्या पाईपलाईन फुटलेला आहे की जॉईंट लिकेज आहे. थोडा साईडनं तडकलेला होता, बघू शकता व्हिडिओमध्ये. क्रॉस पद्धतीने आपल्याला नट कसायची आहे. ह्या मार्केटमध्ये याची प्राईस 300 रुपये आहे. ह्या सीआयडी जॉईंटची मार्केटमध्ये प्राईज 300 रुपये आहे शेतकरी मित्रांनो. एक याच्यापेक्षा छोटा पण मिळतो. आपण ह्या मोठा लावलेला आहे कारण की लिकेज मोठा होता. याच्यापेक्षा छोटा पण मिळतो. असं पद्धतशीरपणे आपण नट कसून घ्यायचे आहे, गडबड न करता आरामशीर. जोपर्यंत ढिले आहे तोपर्यंत कसंच जायचे. एकदा टाईट लागलं तर सोडून द्यायचं आणि दुसरा नट घ्यायचा क्रॉस पद्धती. इथे मी क्रॉस बघितला व्हिडिओमध्ये, खालचा घेतल्यानंतर वरचा. अशा पद्धतीने आपल्याला नट कसायचे आहे. नट कसून झालेले आहे, फुल टाईट झालेले आहे शेतकरी मित्र.